शहरात आज राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतंच महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर येणार असल्याची घोषणा केली. यासोबतच नवीन वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देखील देणार आहे. राज्यात टेक्सटाईल क्लस्टर तयार होणार आहे. त्याचं प्रपोजल अंतिम टप्प्यात सादर झालंय. बजेट पर्यंत याची घोषणा होऊ शकते अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचार करायला हवा असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशातील प्रत्येक राज्य त्यांच्या समान मुलांसारखं असायला पाहिजे असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी स्वतः त्यांना फोन केला होता, आम्हाला सरकार स्थापन करायचंय, तुम्ही आमच्यासोबत यावं असं सांगितलं होतं, असा गौप्य स्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुढील 3 दिवस उपचार करण्यात येणार आहेत. त्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आली आहे. देशाचे शत्रू भारताची एकता भंग करण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा कोणत्याही प्रयत्नांविरोधात देशाने खंबीरपणे एकी दाखवत उभं राहिलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या येथील स्मारकावर जाऊन मोदींनी आदरांजली वाहिली. त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केलंय. गुजरातमधील मोरबी झुलता पूल कोसळून 130 अधिक जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. चलन बाजारात आज भारतीय रुपयाचे मूल्य पुन्हा 31 पैशांनी घसरलं असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 82.78 इतकी झाली आहे. आज बाजारातील सुरुवातीच्या काही काळात रुपयाची किंमत काहीशी वधारली होती पण नंतर मात्र रुपया कमजोर झाला. अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्याचं सांगण्यात येत आहे. ब्राझीलच्या अध्यक्षपदी लुईस इसिओ लुला डी सिल्वा यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत लुला यांनी विद्यमान अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांचा फार थोड्या फरकाने पराभव केला. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाशा पुष्पा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करतायत. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लुक समोर आलाय. दक्षिण आफ्रिकेने T20 विश्वकरंडक स्पर्धेतील रविवारी झालेल्या लढतीत भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवाचं समीक्षण करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आम्ही हरलो नाही, तर ते चांगले खेळल्यानेच जिंकले, आम्हीच क्षेत्ररक्षणात चुका करून त्यांना विजयाची संधी दिली असं मत व्यक्त केलं.